लोपिता? रे बापरे, चंद्रादा आता काय रे करायचं? आहे कुठे ती? काकू आले का? वर्षा, ए वर्षा, लवकर ये. काय झालं आई? सर हे आठ ठेव आणि मीठ मोहरे घेऊन ये पटकन. बर, जा लवकर. आता काय करायचो? मला तर काही सुचत नाहीये. त्यात अशा वेळेला आली नाही, काय करावं काही सुचत नाही. वर्षा पडणा, अगं ये लवकर. हाय काका, हाय त्या. अगं किती ती घाई. ठीक आहे. आणि आता तुम्ही? बरी आहे. तू तर आमची पंचायतच केलीस. का? काय झालं? नाही झालं काही नाही, अधिक कळवायचंच तरी. आम्ही आणायला आलो असतो तुला. मी आईनं मगाशीच सांगितलं की मला सगळ्यांना सरप्राईज द्यायचंय म्हणून. कसं वाटलं सरप्राईज? छान, खूपच छान. नाही का रे चंद्रादा? येस, तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर मी दिलेला सरप्राईज दिसतंय. बरं, मी वरुणला भेटून येते. अगं थांब ना, आमच्याशी तरी बोल. वर्षा, हिच्यासाठी पाणी घेऊन ये. जा. हो. वर्षा ये लोपिता. बस लोपिता, तब्येत कशी आहे तुझी आता? मस्त फ्रेश आणि ठणठणीत. इथून गेल्यानंतर मी बरेच दिवस झोपूनच होते. त्यानंतर मग दिल्लीत मामांनी मला डॉक्टरांना दाखवलं तेव्हा थोडा आराम पडला. मग आमचे ओळखीचे गुरुजी, त्यांनी आमच्या घरी शांती केली आणि मग मस्त मी एक महिना मॉरिशसला जाणार आहे. गुड. आत्या, मी मॉरिशसवरून आले आणि या घरात कधी येते असं झालं होतं मला. या घरात माझ्याबरोबर बरंच काही घडून गेलं पण तरी या घरात आपलेपण आहे. इथे आले की असं वाटतं की मी याच घरात येणार आहे म्हणून. म्हणजे काय, अगदी साहजिकच आहे. मी वरुणला भेटून येते. अगं थांब ना जरा. अगं किती घाई करतेस, आत्ताच तर आली आहेस. फ्रेश हो जरा, ज्यूस वगैरे घे. छान फ्रेश मूड मध्ये फ्रेश होऊन तू वरुण समोर जा, त्याला जास्त आवडेल. गुड आयडिया. शुभांगी. चल. अलजी, मी काय म्हणते, आज रातच्याला इथंच राहते. ह्या बघ,
लई काळोख झालाय, पावसा पाण्याचे दिस आहेत, रात्रीला राहणं सकाळी जाके. नाही नको माई. म्हणजे अग हे घर पण तुझंच आहे, इसरलीस वय ग. नाही ग माई, असं नाहीये. तुला माहित आहे ना, वरुणला अजून नीट चालता येत नाहीये. तो आधाराशिवाय नाही चालू शकत आहे. आणि त्याला एकट्याला ठेवून आलं ना की मनात 100 विचार येत असत. म्हणून सांगते काय झालं माई. काय नाही ग, मन असंच भरून आलं. तो वरुण, त्याची काळजी तुला लय आहे नाही, त्याची कदर आहे का त्याला? अग माई, खरं सांगू असा विचार माझ्या मनात सुद्धा नाहीये. आणि प्रेम असं मोजता येतं का ग? उलट मला समाधान या गोष्टीच आहे की मी त्याच्यावर माझ्यापेक्षा जास्त प्रेम करते. त्याला काय वाटतं ना ते मला नाही माहित. म्हणजे तुझ्यासारखी सती सावित्री बायको मिळाली त्याला, त्याच काय आहे काय तेच नाही. म्हणजे तुझा ना ह्यो समजाचा अंगुलपणाच तुला नडतोय बघ. ती माणसं कशी वागतायत तुझ्याशी, पर तू तू मात्र त्यांच्याशी अगदी पिरमानं वागतेस. आणि तुझं हे असलं वागणंच तेसनी आवडत नाही, कळलं? तुझी ती नारायणी आत्या म्हणू नये असं कधी. पण तिला बघितलं ना की तोंडात फकस्त शिव्याच येतात. माई, अग कितीही झालं तरी वरुणची आत्या आहे ती. आणि तूच मला सांगायचीस ना की मोठ्या माणसांशी वाईट वागायचं नसतं. मग वागू दे ना त्यांना वाईट. आणि किती दिवस वागतील ते असं? तुला काय म्हणू मी अंजी आता. अगं तुझ्यासारखी सून मिळायला लई नशीब लागतं, पर त्या जे दे पाटलाचं नशीब नाही तसं. माही अगं जाऊ दे ना, आपण देवासमोर हात जोडलेत ना, तो ऐकेल आपलं. माई, मी निघते आता. ह्या भगांजे एक सांगून ठेवती तुला, काय बी झालं ना तरी गप बसू नगस. तुला रडावंस वाटलं तर रड, तुला कुणाला बोलावंस वाटलं तर बोल. आणि कुणी ऐकणार नसेल ना तुझ, तर तुझी ही माय जित्ती आहे. मला सांग, एक फोन कर आणि सरळ इकडं निघून ये, मग बघू कोण काय करतय तुझं. ते ही माय तुझ्या बरोबर आहे. माई, तुला रागवता सुद्धा नाही येत ना? बोल वर्षा. दादा, अरे. अगं बोल दादा. अरे लोपिता आली आहे घरी. जी जी शर्मा जी, आप बेफिक्र रहिए. हाँ मैं सब संभालूंगी, रखती हूँ फोन. काय म्हणाले लोपिता से मामा? काय म्हणणार, लोपिताचं इथे येणं त्यांना म्हणे माहिती नव्हतं. काय हो ना, त्यांचं म्हणणं असं आहे की लोपिताला बरं वाटायला लागल्यानंतर कामानिमित्ताने ते कलकत्त्याला गेले आणि नेमकी हीच संधी साधून ती म्हणे कोल्हापूरला निघून आली. अरे मी म्हटलं त्यांना की काहीतरी कामानिमित्त तिला तिकडे बोलवून घ्या, तर म्हणाले नाही.
तिला माहिती आहे मी कलकत्त्यात येते. बरं, आणखीन काय म्हणाले? काय म्हणणार आहे? मला तर असं वाटतंय ना, चूक केली आणि त्यांना फोन केला मी. का? चंद्रादा सांभाळून घ्या असं म्हणालेत. म्हणाले मागच्या वेळेसारखं ह्या वेळेला जर का लोपिताला काही झालं तर जबाबदारी सर्वस्वी तुमची असेल. थोडक्यात काय, सौम्य भाषेत धमकी दिली त्यांनी आपल्याला. मला तर असं वाटतंय ना, उगाचच फोन केला आणि दगडाखाली हात ठेवले मी. नारायणी, यावेळेला लोपिताला खरंच काही होणार नाही ना? चंद्रादा, सुदैवानी यावेळेला भैरव कवच आहे, त्यामुळे मला नाही वाटत तिला काही होईल म्हणून. तुला खरं सांगू का, मला याची काळजीच वाटत नाही. मला काळजी वाटते ना ती दुसरीच आहे. कसली? ती म्हणजे लोपिताला अंजली आणि वरुण विषयी काही माहीत नाहीये. ते जर का तिला कळलं तर मात्र सगळंच कठीण होऊन बसेल. ये आई, तुम्हाला माहितीये मी इथून गेल्यानंतर रोज देवाला प्रार्थना करायची कि मला लवकर लवकर बरं कर आणि माझ्या वरुणकडे परत पाठवून दे. आई, आम्ही ना दिल्लीमध्ये एक दिवस भेटलो नाही ना की हा दुसऱ्या दिवशी माझ्यावर चिडलेला असायचा आणि तो चिडलेला असला ना की त्याच्या डोळ्यातून लहान मुलासारखं पाणी यायचं. खरं तर मी जाताना त्याच्या डोळ्यात खूप पाणी होतं आणि मी काहीच नाही करू शकले. पण आता थेट मी जाऊन त्याला विचारणार आहे की या मधल्या दिवसात तुम्हाला किती मिस केलं असते. पाणी. आई, काय झालं? नाही काही नाही, ऐकते मी. नाही म्हटलं, मगापासून तुमचा चेहरा उतरलाय ना. मी आल्यामुळे काही प्रॉब्लेम आहे का? नाही नाही ग वेडा भाई, तू आल्यामुळे काय प्रॉब्लेम असणार आहे? बरं मला सांगा, वरुण का नाही आला अजून मला भेटायला? मी केव्हाची वाट बघते त्याची. हो आहे, येईल ना तो. पण कधी? नक्की आहे ना तो घरात? हो आहे. पण काय? पण लोपिता, मला मला तुला एक गोष्ट सांगायची आहे पण कशी सांगावी हेच कळत नाहीये ग मला. म्हणजे? म्हणजे मध्यंतरी वरुणला ऍक्सिडेंट झालाय. काय? कधी आणि कस आणि तुम्ही मला का नाही सांगितलं? अग लोपिता, आम्ही तुला कळवलं दे कारण तू ही आजारी होतीस ना, आणि वरुणच असं म्हणाला की लोपिताला कळवू नका म्हणून. वेडाय का तो? आणि कसं झालं ऍक्सिडेंट? म्हणजे तो पुण्याला जात होता तेव्हा एका ट्रकनी त्याच्या कारला ठोकलं. सुदैवानं तो बचावला ग, पण फ्रॅक्चर झालं त्याला. आई तुम्ही खरंच इम्पॉसिबल आहात. अरे साधा ताप जरी आला ना तरी मला रात्रभर झोप नाही लागायची. इथे तर मोठा ऍक्सिडेंट झालाय. आई वरुण कुठे? मला आत्ताच्या आता त्याला भेटायचंय. नाही लोपिता, मी थांबणार नाही. नाही आत्ता मला वरुणला भेटायचंय त्याच्या. पुढे काय करायचं ते पुढे बघता येईल. आता काय करायचंय ते लगेच ठरवायला हवं. मी वरुणला जाऊन सांगतो, लोपिताला त्याच्या आणि
अंजलीच्या लग्नाबद्दल अजिबात कळता कामा नाही. मी सुद्धा घरातल्या नोकरांना ताकीद देऊन ठेवते की अंजली आणि वरुणच्या लग्नाविषयी चकार शब्द काढायचा नाही. नोकरांचं ठीक आहे, नोकर ऐकतील आपला, पण एक प्रॉब्लेम आहे. कुठला? उमाकांत आणि लीला, तो एक सत्यवचनी हरिश्चंद्र, ही एक वेंदळी. याला खोटं बोलता येत नाही आणि तिला खोटं लपवता येत नाही. चंद्रदा, ते तू माझ्यावर सोड, पण मला असं वाटतं की तू सगळ्यात आधी वरुणला जाऊन भेटावंस. ठीक आहे. मी लोपिताला वरुणच्या ऍक्सिडेंट बद्दल सांगितलं तर ती वरुणला भेटायला गेली. तुला दुसरं काही बोलता येत नव्हतं का? बरं झालं ही बोलली ते, कारण लोपिता जर का तसंच त्याला भेटायला गेली असती ना तर तिला सगळंच कळलं असत. अंजली घरी आली का? नाही, हवं तर ज्ञानबाला पाठवून बोलवून घेते मी. गरज नाहीये, ती आली नाही तेच बरं आहे. ती आल्यावर ताबडतोब मला भेटायला सांग. कुठल्याही परिस्थितीत अंजली आणि वरुणचं लग्न झालंय हे लोपिताला कळता कामा नये. चंद्रदा, त्या अंजलीला कसं समजवायचं ते मी बघते. तू देवाकडे फक्त एकच प्रार्थना कर की वरुण हे सगळं लोपिताला सांगणार नाही. कशी आहेस? मी बरी आहे, पण काय करून घेतलंयस तू? आय एम सॉरी लोपिता. आय हेट यू वरुण, आय हेट यू. एवढं सगळं झालं आणि तुला एकदाही कळवावं असं वाटलं नाही ना? आय हेट यू वरुण. रिअली सॉरी रुपिता. बरं झालं तुला शिक्षा मिळाली, आता उरलेली शिक्षा मी देते. रुपिता प्लीज. झालं वरुण? रुपिता अगं, लागलंय ना म्हणून. मला वाटलं की मी जवळ आलेलं तुला आवडलं नसावं. कम ऑन लोपिता. व्हॉट कम ऑन? मी गेल्यानंतर फक्त दोनदा तीनदा तुझे फोन आले, तुझा फोन येणंच बंद झालं. एकदाही फोन करून तुला सांगावंस नाही वाटलं ना मला? काय सांगणार तुला, माझा ऍक्सिडेंट झालाय म्हणून. आणि त्यानंतर तुझं काय झालं असतं? प्लीज वरुण, मी आता तुझं काही ऐकून घेणार नाहीये. मी तुला इतक्या दिवसांनी भेटतेय, आता तू एकही शब्द नाही बोलायचायस, कळलं? लोपिता आय एम सॉरी, माझं चुकलं. आता तुला तुझी चूक कळाली ना, मग आता मागचे सगळे दिवस विसरून जा आणि शांत डोळे बंद कर आणि आठव आपण पहिल्यांदा असेच भेटलो होतो.